नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 12 ऑगस्ट सकाळचे 7 झालेत. आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी. दुचाकीसह चारचाकी, घरात फ्रीज, टेलिफोन यासह 13 अटींमध्ये बसणाऱ्या 66,000 कुटुंबांचा प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टा कट झाला आहे. या पैशावाल्या कुटुंबांचे प्रस्ताव हे ऑनलाईन पद्धतीने आधार लिंकमुळे फेटाळण्यात आले आहे. गेल्या 2 वर्षापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्रधानमंत्री आवास योजनेतून ऑनलाईन अर्ज येत असून येणाऱ्या अर्जांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पडताळणी करण्यात येत आहे. पाटडीवा नगर तालुक्यातील 12 गावातील 32 पाझर तलावांचा समावेश असलेल्या वंभोरी चारी टप्पा 2 ला लवकरच मंजुरी देऊन महिनाभर टेंडर निविदा प्रक्रिया राबवून या योजनेचा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावू असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत दिले. रेखाजरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला जामीन देण्यास सरकार पक्षाच्या वतीने प्रखर विरोध करण्यात आला. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी जामीन अर्जावर म्हणणे सादर केले. जिल्हा न्यायालयात आरोपी बोठे याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. आरोपी बोठेचे वकील ॲडव्होकेट महेश तवले यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे. त्यावर आता 17 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. महापालिकेने पुनर्मूल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टी 3 पटीने वाढवण्याचा प्रस्ताव रद्द करावा, कोरोनाच्या संकट काळाचा विचार करून पाणीपट्टी घरपट्टी माफ करावी या मागणीसाठी शहरातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी मनपासमोर धरणे आंदोलन केले. जिल्ह्यात बुधवारी 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,96,251 इतकी झाली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8% इतके झाले आहे. दरम्यान काल जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 908 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 5,423 इतकी झाली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.